तर हा जो काही प्रवास झाला ना तुझ्या बाजूला कॉमर्स कॉमर्सकडून कलेकडे आता पाठीवरून बघताना त्यातले टर्निंग पॉइंट काय दिसतात रे वाणिज्य शाखा घेण्यामागचं कारण हे अतिशय प्रॅक्टिकल होतं म्हणजे आमच्याकडे दहावीचे मार्क आल्यानंतर विज्ञान आणि वाणिज्य दोन्हीचा मी फॉर्म घेऊन ठेवला होता आणि कला हा अनफॉर्च्युनेटली ऑप्शन नव्हता Hmm. की नाही काय तिकडे जाऊन आर्ट्सला जाऊन काय करणार पण असो तर काही नाही तर सी आ तरी होईल इथे वाणिज्य शाखेत जाऊन म्हणून मग फायनली शेवटी अगदी शेवटच्या दिवशी तो निर्णय घेऊन मी कॉमर्सला गेलो होतो hmm. पण गंमत अशी झाली एक टर्निंग पॉइंट असा झाला की बीएमसीसी सी मध्ये मी गेलो आणि त्यांचं सांस्कृतिक मंडळ खूपच स्ट्रॉंग होतं त्यामुळे तिकडे जाऊन मला नाटकाचीच गोडी लागली मग तिकडे सारंग साठे अमे वाघ वगैरे माझे मित्र झाले आणि आमची मग कॉलेजची लेगसी फार चांगली आहे मग चांगले कलाकार आमच्या कॉलेजने दिलेले सो so, तो एक टर्निंग पॉइंट होता की पहिल्याच दिवशी मी कॉलेजला जेव्हा गेलो होतो hmm. तर एकतर मला असं लोकांमध्ये मी फार कम्फर्टेबल नसतो का अजून माहिती नाही मी इतके प्रयोग केलेत तरी स्टेजवरती येताना एक भीती असतेच माझ्या मनात आत्ता पण आहेच आहे पण तसंच जेव्हा कॉलेजमध्ये गेलो होतो तेव्हा माझे सगळे मित्र झाडून सगळे मित्र सायन्सला गेले होते त्यामुळे मी एकटा होतो आणि मला असं वाटलं होतं पहिला दिवस आहे कॉलेजचा म्हणजे ते ओरिएंटेशन वगैरे काय ते असतं म्हणजे एक दीड तासात आपण घरी परत येऊ तर तिकडे गेलो तर असं कळलं की पाच तास कॉलेज आहे सगळे विषयात शिकवणार आहेत तर आणि बंक करायचं अजून तेव्हा तरी माझ्या डोक्यात काही आलं नव्हतं <laughs> तर मी आपला बसलोय पहिला तास झाला कोणीच ओळखीचं नाहीये बाकीच्या लोकांचे ग्रुप्स तयार झाले होते आणि मी असं काही असं कुणामध्ये जाऊन बसलोय वगैरे असं <laughs> तो स्वभाव नव्हता माझा नाही अजूनही <laughs> आणि असं सगळं होत असताना पहिला तास संपला आणि एक आमच्यापेक्षा बराच मोठा दिसणारा मुलगा असा स्टेजवरती धावत आला आणि तो होता सारंग साठे आणि तो म्हणाला पुरुषोत्तमच्या ऑडिशन्स आमच्या सुरू झालेल्या आहेत सो ज्यांना कोणाला ना नाटकात इंटरेस्ट आहे त्यांनी यायचं तिथे तर मी शाळेत असताना वरड निघाले लंडनला वगैरे करत होतो इंग्रजी माध्यमाची शाळा होती तरी मराठीत नाटक केल्यामुळे उगाच मला महत्व मिळायचं शाळेत आणि तिकडं गेल्यावरती मला काहीतरी अशी माझी माणसं मिळाल्यासारखं झालं की तिथे जो ग्रुप होता त्यांनी ज्या प्रकारे म्हणजे मला असं असं खेचूनच घेतलं आतमध्ये सो तो मला वाटतं एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट होता माझ्या आयुष्यातला आणि दुसरा दोन वर्षांनंतर आला जेव्हा सारंग साठे आणि बाकी सगळे आमचे जे सिनियर्स होते ते, ते पासआउट झाले आणि साधारण मी फर्स्ट इयरला असताना वयाच्या अठराव्या वर्षी अशी एक स्थिती निर्माण झाली की दिग्दर्शन करायलाच कोणी नाही आहे तर मग मी म्हटलं ठीक आहे करतो आणि ते जमते की काय असं वाटायला लागलं तेव्हाच सत्यदेव दुबे यांचं वर्कशॉप केलं आणि त्याचा खूप फायदा झाला आणि मग हळूहळू माझा कल हा दिग्दर्शनाकडे जास्त दिग्दर्शनाकडे जास्त तो, 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 तो कल झाला पण ही वेळ केव्हा आली की आता आपल्याला कॉमर्स सोडायचंच आहे आणि आता इथंच काय ते पुढची वाटचाल करायची म्हणजे मला वाटतं तुझी सीए ची फक्त शेवटची परीक्षा राहिली होती माझ्यासाठी सीए ए बरंच आधी संपलं होतं पण मी ते थे चालू ठेवलं चा कारण का अर्थात आपल्याला एक प्रकारचं एक मेंटल कंडिशनिंग झालेलं असतं एक आपण एक प्रकारचं आयुष्य असं जगायचं असतं असं आपल्याला सांगितलेलं असतं नाटकामुळेच मला वाटते सवय अशी लागली आहे नाटकामुळे आणि अर्थात माझ्या आईवडिलांमुळे भावामुळे पण की जे काय करायचं ते मनापासून करायचं त्यामुळे झोकून देऊनच सगळं करायचं एवढंच माहिती आहे तर त्यामुळे सी ए पण तसंच केलं आणि आर्टिकलशिप पण मग त्याच्यामध्ये अजून काय काय करता येईल हे शोधत राहिलो तिथे असताना पण एक सतत जाणवत होतं की हे आपण करतोय आपण मग एक सकाळी नऊ म्हणजे नऊच्या ठोक्याला तिकडे पोचतोय आणि रात्री परत येण्याची काय वेळ आहे ती बघत नाही अकरा वाजले तर अकरा वाजले म्हणजे इनफॅक्ट तेव्हा असं पण व्हायचं की माझं नाटकाकडे कमी लक्ष मला द्यायला लागत होतं कारण का आर्टिकलशिप सुरू झाली होती आणि तिथे अर्थात सुट्टी मिळण्याचा वगैरे काही चान्स नसतोच असतीलच हे तर तुम्हाला माहितीच आहे तर तिथे मग नाटकाची तालीम घ्यायची कधी तर दोनदा असं झालं होतं की संध्याकाळी साडेसातला मी तालीम ठेवली होती आणि मीच पोचू शकलो नव्हतो त्याचा खूपच मला त्रास झाला होता की आप असे संस्कार झाले होते की एक मिनटं पण उशिरा पोचायचं नाही तर आपण तालमीलाच पोचू शकलो नाही हे म्हणजे हा जा म्हणजे गुन्हाच झाला होता माझ्याकडनं तर मी सकाळी साडेसहाला तालीम ठेवायला लागलो कारण का असं झालं की मला जाण्याची वेळ नक्की माहिती आहे येण्याची माहिती नाही आहे सो so, ही वेळ अर्थात सगळ्यांनी कुरकुर केली आणि त्यात डिसेंबरचा महिना होता त्यामुळे तर अजूनच की थंडीच्या सकाळी ला उठवतोय सकाळी साडेसहाला उठून पहिलवान कालपीला जातात पण नाटक मला जात नाटकाची पण मग तशी एक तालीम ठेवली आणि पण मला वाटतं दोन तीन दिवसांनी त्यांना फायदा असा जाणवायला लागला की मला तर निघायचंच होतं साडेआठ वाजता तर सगळे साडेआठलाच फ्री व्हायला लागले सकाळी त्यामुळे अख्खा दिवस त्यांच्याकडे करायला काही ना काहीतरी वेळ होता सो so, त्यांनाही ते आवडायला लागलं टीमला माझा सकाळी साडेसहा ते रात्री अकरा वगैरे असा तो ते दिवस असायचे पण दरवेळेला हे जाणवायचं की आपण जे सी एचं काम करतोय ते आपल्या मनापासून आवडत नाही ते आपण करतोय आणि आपण पूर्ण मना काय म्हणू आपण मी झोकून देऊन करतोय पण आवड आवडते का तर त्याचं उत्तर नाही आणि मग जेव्हा फायनलची परीक्षा जवळ आली तेव्हा आई वडिलांबरोबर बसून एक पूर्ण काय म्हणू आपण एक असं आमचं आमचा संवाद झाला की आता मला नाही करावं असं वाटत आहे अर्थात त्यांना ते फारसं पटत नव्हतं पण कुठंतरी मला असं वाटतं माझ्या आईला ते जास्त जाणवत होतं आणि तिची परवानगी घेऊन मग मी ते थांबवलो आणि मी मुंबईला गेलो आणि मुंबईला गेलास कशासाठी साधारण कॉलेजमध्येच असताना एक रंगदे बसंती नावाचा चित्रपट आला होता जो असा एक चित्रपट आहे मला वाटते की आ, तो बघून बाहेर पडल्यानंतर मी कोणाशी काही बोललो नव्हतो आणि असं काहीतरी आपल्याला करायचं हे मला असं प्रकर्षाने जाणवलं होतं असं पहिल्यांदा की आ, तो चित्रपट बघून मी असं शांतपणे गाडी चालवत घरी गेलो आणि असं होतं की हे काय पाहिलं आणि ह्या माणसाला भेटायला पाहिजे काहीतरी करायला पाहिजे आणि योगायोग असा की दोन वर्षांनी मला अतुल कुलकर्णी जे आ, जो अभिनेता आहे त्याचा फोन आला आणि तो म्हणाला की मला भेटायला काही लोक नवीन लेखक शोधत आहेत आणि काही लोक म्हणजे राकेश होता राकेश ओमप्रकाश मेहरा तर त्याच्याकडे म्हणजे मी असाच गेलो की अरे म्हणजे मोठाच फॅन आहे मी तुमचा रंगेपसंतीपासनं आणि मी एक कथा ऐकवली होती तीही त्याला आवडली आणि त्यांनी एक म्हणजे चित्रपटाचं कॉन्ट्रॅक्ट केलं जेव्हा मी वीस वर्षांचं होतो वीस काय एकवीस वर्षांचं होतो बरं त्यामुळे मला तर वाटलं आता झालं म्हणजे आपलं करिअर आता सेट म्हणजे काही विचारायलाच नको हे मी सांगतोय दोन हजार नऊची गोष्ट आणि परवाची अशी गोष्ट आहे मागच्या आठवड्यात दोन हजार नऊ दो तेरा वर्षांनंतर तीच कथा मी परवा त्याच्याकडनं परत विकत घेतली आहे कारण <laughs> का <laughs> त्याच्या त्याच्याकडनं काही झालं नाही त्याच्यावरती आणि मग मी त्याला मग परवा मे मेल करून म्हटलं की प्लीज मला काहीतरी करायचं आहे तर मी ही घेऊ का माझ्याकडे परत आणि आमचं आत्ता परवा कागदोपत्री व्यवहार झाल्यामुळे मी आता ओपनली सांगू शकतो की ती माझ्याकडे आहे बरं पण मुद्दा त्यातला असा आहे की नऊ साली जे आपल्याला खूप प्रॉमिसिंग वाटत होतं ते बारा तेरा वर्षानंतरही प्रत्यक्षात नाही आला नहीं। ही जी अस्थिरता असते ही जी अनिश्चितता असते ती कला क्षेत्रामध्ये असणार बरोबर तू ह्या अस्थिरतेकडे कसा पाहतोस मला असं वाटतंय ते अस्थिरता त्याला आपण डायनॅमिझम पण म्हणू शकतो ते माझ्या आयुष्यातलं कॉन्स्टंट आहे असं मी आता ॲक्सेप्ट केलेलं आहे की हे असणार म्हणजे परत मे हा जसा मी दोन हजार नऊ सालचा सा मुद्दा सांगितला तसंच माझ्या नशिबाने असं झालं की दोन तीन वर्षांनंतर एका वेगळ्या अजून एका चांगल्या दिग्दर्शकाबरोबर मला काम करायला मिळालं आणि तेव्हा वाटलं आता तर रिलीज पण झाली फिल्म आता तर आता कोण थांबवणार आपलं करिअर आता तर असं हिंदी चित्रपट आला आपला पहिलाच आणि पण त्याच्यानंतर दोन तीन वर्ष अशी परिस्थिती होती की मी माझ्या सी ए मित्रांशी बोलायचो की मी परत करायला लागू कसी कारण काहीच असं काही फारसं घडत नाही आणि एक क्षण असा आला की अशा विचारांमध्ये मी जेव्हा होतो आणि एक आपल्याकडे वयाचं प्रेशर असतं की आ, ते खरं नसलं पाहिजे पण आता त्याला आपण काही करू शकत नाही ते आता मला वाटतं स्थिर झालंय आपल्या समाजामध्ये की या वयाचं असताना हे व्हायला पाहिजे या वयाचं असताना हे व्हायला पाहिजे असं एक प्रेशर असतं आणि अर्थात आपल्या आजूबाजूला ज्या मित्रांबरोबर आपण वाढलेलो असतो त्यांची कुठलीतरी कुठली तरी प्रगती होत असताना पण पाहतो तर तशा पद्धतीचं म्हणजे त्या मनस्थितीत मी होतो आणि क तेव्हा मला एक आउट ऑफ द ब्लू मेसेज आला की तुमचं नाव आम्ही फोब्स थंटी अंडर थर्टीमध्ये कन्सिडर करतो आहे कारण तुम्ही संगीत नाटक आणि हे केल्यामुळे पुन्हा एकदा लोक संगीत नाटक बघायला येत आहेत तर त्याच्यावर बरेच वेगळे विनोदही झाले कारण का फोब्स ची जी यादी आहे ती श्रीमंतांची यादी असते त्यामुळे माझ्या अनेक मित्रांना असं वाटायला लागलं की मी मराठी प्रायोगिक नाटक करून खूप पैसे कमवतोय <laughs> तर त्यावर असे बरेच विनोद वगैरे झाले पण मला असं वाटते की बाकी ते विनोद बाजूला ठेवून त्याच्यानी जे एक प्रोत्साहन मिळालं की आपण जे काम करतोय ते कोणीतरी पाहतंय आणि त्याचं काहीतरी होईल आपण फक्त आता पेशन्स ठेवायला पाहिजे आणि त्याचं काहीतरी होईल आणि आत्ता म्हणजे माझं परत असं म्हणणं नाही आहे की मी स्थिरावलो आहे या क्षेत्रात पण मला एक असं जाणवायला लागलं आहे की आपण जे गेले बारा पंधरा वर्ष काम करतोय त्याचा आत्ता कुठंतरी रिटर्न्स मिळायला लागलेले आहेत आणि तो पेशन्स आहे तो आपली क्रिएटिव्हिटी जपत ठेवलेला पेशन्स आहे ती गोष्ट फार महत्त्वाची संगीत नाटकाचा उल्लेख निघालाच म्हणून हे जे तुझं काम आहे ना की परंपरेमध्ये असलेली नाटकं जी त्या काळामध्ये लोकांनी बघितली होती समाजाने अगदी डोक्यावरती घेतली होती ती पुन्हा एकदा या एकविसाव्या शतकात आणणं ह्याच्या मागचं अगत्य काय याच्या मागची भूमिका काय अगदी खरं सांगतो जशा आपल्या अनेक गोष्टी आजकाल ह्या पाश्चात्य देशां देशांमधल्या गोष्टींमुळे जसं इन्फ्लुएन्स्ड असतं तसाच हा माझा निर्णय होता कारण नाटकाच्याच निमित्ताने मी पहिल्यांदा परदेशी गेलो होतो आणि यू केमध्ये असताना मी तिथे नाटक बघायला गेलो त्यातलं मी जे पाहिलं होतं एक नाटक ते होतं ले मिझर आपलं जे वर्ल्ड्स लॉंगेस्ट रनिंग म्युझिकल आहे hmm. आणि ते बघताना मी असा झॅप झालो होतो कारण का ज्या प्रकारे त्यांनी मग त्याच्यामध्ये एकतर प्रोजेक्टर वापरला होता त्याच्यामध्ये मेकनाईज सेट होता तो यायचा एक असा ब्रिज बांधलेला होता ज्याच्यावरती ते युगुल भेटायचं आणि तोच ब्रिज मग असा आपल्या डोळ्यासमोर असे दोन त्याच्या इमारती व्हायच्या मी असं होतो हे स्टेजवरती काय घडतंय हे आपण काय ही कुठल्या प्रकारची जादू आहे आणि एक जुनं टेक्स्ट वर्ल्ड लॉंगेस्ट रनिंग रौंग म्युझिकल आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्याला वाटतं की काहीतरी असं पारंपरिक आपण पाहणार आहोत आणि हे मी असं काहीतरी मॉडर्न प्रेझेंटेशन बघतो एका नाटकाचं आणि मला असं आलं की आपण का नाही का असं काहीच करत आपण त्याला ते जुने आता त्याच्याकडे काही बघायला नको असं म्हणून आपण ते इतक्या इझिली डिस्कार्ड करतो mm. आ, सो ते कुठंतरी माझ्या मनात राहिलं होतं तेव्हा आणि तेव्हा मी ठरवलं होतं की आपण काहीतरी शेक्सपिअरचं करू आणि ते हळूहळू त्याचं पर्यावसन याच्यात झालं की शेक्सपिअरचं कशाला करायला हवं मग आपल्याकडे आहेत की नाटकं आपली जी जुनी आहे mm. ती आपली परंपरा आहे त्याचं आपण काहीतरी करू आणि तेव्हाच राहुल देशपांडे राहुल दादानी कट्यार पुन्हा त्याची निर्मिती करायला घेतली होती आणि त्यांनी मला पुढे संशय कल्लोळ करणार का असं विचारलं आणि मी लगेच हो म्हणालो म्हटलं मला हे मी तेव्हा स्क्रिप्ट वाचलं नव्हतं संशय संशयकल्लोळचं मी केवळ त्या भावनेने हो म्हणालो की हो मला हे असं काहीतरी करायचं आहे कसं करायचं ते आपण पुढं बघू पण मला हे करायचं पण तुला संगीताची जाण होती त्यावेळी कारण तू संगीत नाटकं एवढी केली आहेस जाण होती म्हणजे मी गायचो लहानपणी आणि मी बहुतेक सुरात होतो कारण का काही बक्षिस मिळाली होती पण परत ते याच प्रकारचं होतं की आ, बहुतेक ती माझी तशी आवड नव्हती मुद्दा हा जो आला की तुला तो संगीताचा कान त्या सगळ्या शिक्षणातून मिळाला याच संगीताच्या कानाचा उपयोग हो, तुला मी वसंतराव सारखा चित्रपट करतानाही झाला का आणि कसा झाला नक्कीच झालं पण त्याचं पूर्ण श्रेय मी नाही घेऊ शकत माझ्याबरोबर दादाच होता त्यामुळे आमच्यामध्ये इतकं चांगलं अंडरस्टँडिंग आहे मा मला माहिती आहे त्याला काय आवडतं त्याला माहिती आहे मला काय आवडतं तर आणि आमच्यात ओपन संवाद आहे त्यामुळे मला जेव्हा मला आता जर वेगवेगळ्या प्रकारचे गाण्याचे प्रकार असं सांगायला सांगितले तर मला ते जमणार नाही मग ख्याल म्हणजे काय मग ठुमरी हे ते मला अगदी असं पिन पॉइंटेड डेफिनेशन नाही येणार पण साधारण अंदाज आहे की काय आहे ते आणि जेव्हा मी संविदा लिहिली मी वसंतरावची तेव्हा त्याच्यामध्ये गाण्याचं मार्किंग करून ठेवलं होतं आणि मी त्याला सांगितलं होतं ह्या मूडचं गाणं हवं आहे हे या गाण्यामधनं हे अभिप्रेत आहे आता तू ठरव काय करायचं ते आणि मग आम्ही जे वेगवेगळे गीतकार होते त्यात वैभव जोशी पण आहे वैभव दादा एक मयुरेश वाघ म्हणून आहे तर त्यांच्याबरोबर बसून आ, मग इथे अभंग चांगला वाटेल इथे अर्थातच लावणी आपल्याला हवी आहे मग इथे कुठलं वसंतरावांचं कुठलं गाणं आपल्याला घेता येईल का वगैरे वगैरे असे त्याच्यामध्ये बरेच बरेच आमच्या आम डिस्कशन झाले ह्या चित्रपटामध्ये दिग्दर्शक म्हणून तू काय वेगळ्या पद्धतीने पाहिलंयस मला असं वाटतं की आ, आ, दिग्दर्शक म्हणून वेगळं काय केलं असेल तर एकतर सर्वप्रथम देशपांडे कुटुंबियांबरोबर बसलो आणि त्यांना म्हणालो की मला या माणसाची गोष्ट सांगायची जो एक कलाकार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे मला व्हाईट वॉश करून सांगायचं नाही की ह्याचे चांगले वाईट दोन्ही गुण आपण पाहणार आहोत आणि हे जर तुम्हाला चालणार असेल तर मग मी लिहायला घेतो नाहीतर ते मग मला ग्रे शेड्सवाले पात्र जास्त आवडतात ती खरी वाटतात कारण का आपण कोणीच अगदी साफ नसतो आणि अगदीच पूर्ण कोणी काळे नसतो आपण वी आर डिफरंट शेड्स ऑफ ग्रे तर त्यांनाही ते चालणार होतं आणि मला पूर्णपणे त्यांच्याकडून पूर मुभा मिळाली की जसं तुला दाखवायचं जे, जे तुला दाखवायचे ते दाखव आणि अर्थातच मी वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेग जसं लिहित होतो त्यांना तसं ऐकून दाखवत होतो आणि ते त्यांना पटत गेलं दुसरी गोष्ट मला असं वाटलं की आ, मी मराठी चित्रपटांच्या दृष्टीने म्हणतोय की आपल्याकडे एकतर बायोपिक्स बऱ्यापैकी बनतात नाही असं नाही तर यामध्ये आपण वेगळं काय करणार आहोत तर दुसरी गोष्ट अशी झाली की वसंतराव देशपांड्यांचा नातूच त्यांची भूमिका करत होता सो ती पण एक वेगळी गोष्ट होती आणि तो पण एक धाडसी निर्णय होता आमच्या दोघांचा कारण का राहुल दादा अर्थातच गायक उत्कृष्टच आहे त्याबद्दल मी सांगायची गरज नाही पण अभिनेता म्हणून फार तो प्रसिद्ध नाही आहे किंवा त्याचं काम लोकांना माहिती नाही पण मला त्याच्याबरोबर संगीत नाटकं केल्यामुळे माहिती होतं की हा काय काय करू शकतो आ, तर मी ठाम होतो या निर्णयावर त्यामुळे पण आमचं आमचं चित्रीकरण बरंच लांबलं कारण का पैसेच देत नव्हते लोक की तुम्ही कसं करणार म्हणजे तू तु, तुझ्याकडे तु काही दिग्दर्शक म्हणून अनुभव नाही याच्याकडे अभिनेता म्हणून अनुभव नाही आहे आणि तुम्ही हा एवढा मोठा घाट घालताय म्हणजे आम्ही तो आणि तोही एक आम्ही मराठी चित्रपटाच्या दृष्टीने वेगळी एक गोष्ट अशी केली होती की जिथे त्या गोष्टी घडल्या त्यांच्या आयुष्यातल्या तिथे जाऊन शूट केलं मग ते फार जास्त चीट केलं नाही mm. त्यामुळे आम्ही सिक्कीमला जाऊन शूट केलं गुजरातमध्ये जुनं पुणे आम्ही उभारलं कारण का तिथे दोन गावं आहेत तशी जी अजूनही जतन केली आहेत त्यांनी नागपुरात वसंतरावांचं बालपण गेलं तर तिथे रिसर्चला गेलो असता तिथे खूप चांगली लोकेशन सापडली आणि सो अशा नऊ विविध शहरांमध्ये आमचं चित्रीकरण झालं आणि मला असं वाटते की ते आपण त्या त्याचं फलित जे आहे ते आपण स्क्रीनवरती पाहतो की एक mm. खरोखर वेगळा दिसणारा चित्रपट आहे असं मला अनेक लोकांनी सांगितलं स्वतःच्या सा चित्रपटाबद्दल मी असं बोलत नाही हे तू तांत्रिक दृष्टीने जे सांगितलंस ते तर महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामधून आम्हाला दिसलं की एका बाजूने तू लिहिलंस दुसऱ्या बाजूने दिग्दर्शितही केलंस हा चित्रपट आणि तू अभिनेताही आहेस तर नेमका कोण आहेस म्हणजे लेखक आहेस दिग्दर्शक आहेस अभिनेता आहेस मला वाटतं मी सगळ्याचीच ऍक्टिंग करत असतो मी लेखक असण्याची ऍक्टिंग करतो सेटवरती असताना दिग्दर्शक असण्याची ऍक्टिंग करतो ही दाढी मी त्यासाठीच ठेवतो मी दाढी काढली तर इतका म्हणजे माझं कोणीच ऐकणार नाही असं वाटेल तर म्हणजे तू उत्तर दिलंस की मुळात तू ऍक्टर आहेस मला अभिनय करायला खूप आवडतो पण एक प्रकारे जेव्हा आपण वेगवेगळे अभिनेते पाहतो ते असे ओपन असतात आणि असे तर माझा तो स्वभाव नाही आहे त्यामुळे मला ते लिमिटेशन्स पण माझे माहिती आहेत माझ्या रूपाचे पण लिमिटेशन्स माहिती आहेत रंग माझा वेगळा तर त्यामुळे तर, मला साधारण अंदाज आहे की आपल्याला कुठल्या प्रकारच्या भूमिका मिळणार आहेत करायच्या आहेत तर ते मी कितीही माझी ती आवड असली तरी ती मी एका बाजूला ठेवू शकतो hmm. आणि असं नाही आहे की मला दिग्दर्शन अजिबात आवडत नाही मला मनापासून प्रचंड आवडतं hmm. आणि मी ते एन्जॉय करतो आता तू उल्लेख केलास रंग माझा वेगळा hmm. तू ऍक्च्युली अभिनयापासून सुरुवात केलीस या करिअरमध्ये तर त्याच्यामुळे ती स्ट्रगल करायला लागलं का हो बरे बराच स्ट्रगल आला पण तो वेळीच लक्षात पण आला होता एकतर मी आ, आ, मे, मी जगलोय या ह्याच्यात आत्ता तरी मला असं माझं काय एक सारखा रंग आहे असं आपण म्हणू तेव्हा तर पॅचेसमध्ये होतं शाळेत असताना ता त्यामुळे एक साधारण लोकांच्या कमेंट्स साधारण हे सगळं ऐकू यायचं मला सो मला मी मेंटली आता पूर्ण त्याच्या पलीकडे मी गेलोय बहुतेक पण एक एक असा मला प्रसंग आठवतोय की आमची एकांकिका होती जी सारंग साठेनी बसवली होती आणि त्याचा प्रयोग म्हणजे चांगला झाला त्यामुळे तो शूट करणार होते आणि टी व्हीवर दाखवणार होते आणि मेकअप करायला लागल्यावरती त्या एका पॉईंटनंतर मी आरशात पाहिल्यावरती त्या स्किन टोन दिला होता मला अख्खा hmm. तर मी आपला बघत बसलो अरे मी काय वेगळा दिसतोय असं मी बघत होतो आणि आमचा दिग्दर्शक आला सारंग आणि तो म्हटला तो चिडला तिथे तो म्हटला हे का केलं याचं तर मला काहीच माहिती नव्हतं कोणी काय ब्रीफ दिलंय अभिनेत्यांनी खरं प्रश्न विचारू नाहीत फार आणि सारंग म्हटलं की हा जसा दिसतो तसा मला त्याला दाखवायचं आहे काही त्याच्यामध्ये मला फरक करायचा नाही आणि तो एक प्रकारे माझ्या मनावरती कोरलेला को कोरला गेलेला प्रसंग आहे की आता म्हणजे मी कुठल्याही प्रकारे म्हणजे जसं आहे तसा आहे तो क्षण होता आणि एक लहानपणी पण एक साधारण तिसरी चौथीत असताना पण असं झालं होतं की या त्वचेमुळे बहुतेक त्याचा एक साईड इफेक्ट असल्यामुळे पांढरे केस पण यायचे तर आठ नऊ वर्षाच्या मुलाला पांढरे केस येत आहेत वगैरे त्यामुळे जेव्हा केव्हा हेअर कटिंग सलून जायचो तेव्हा एकदा त्या ते रेग्युलर होतं आणि हेअर कटिंग सलून तर तिकडे एक बहुतेक नवीन मुलगा होता सो त्यांनी एक आपलं विचारताना विचारलं काय डाय पण करू का केस तर तेव्हा मालक ते खूप चिडले होते त्याच्यावरती म्हणजे परत याला असा प्रश्न विचारायचा हा काही फरक पडत नाही असा आहे तसा आहे सो असं हे दोन प्रसंग अगदी माझ्या मनात म्हणजे त्या काळामध्ये वयाच्या त्या टप्प्यावरती या सरळ असं दिसणारा जो वेगळेपणा आहे त्याच्यामुळं एक न्यूनगंड तयार होणं ही गोष्ट स्वाभाविकपणे होऊ शकली असती पण त्याच्यातून मला वाटतं या अशा प्रसंगांच्यामुळे पार तू पार झालास बरोबर हे सगळं असताना ज्या आत्मविश्वासाने तू उभा आहेस हा लेखक आहेस दिग्दर्शक आहेस अभिनेता पण आहेस तुझे तरुणाई मध्ये प्रचंड गाजले त्याचं क्रेडिट साठीला सा जातो खरं आणि अशा प्रकारचे काही शोज पण आहेत म्हणजे एक झॅक त्याचा आडनाव खूप अवघड आहे गिलफिन बहुतेक असं आडनाव आहे त्याचं तर त्याचं बिटवीन टू फर्न्स म्हणून त्याचा एक शो आहे तर तो पण अशा पद्धतीने मुलाखत घेतो अर्थात स्वरूप जरा वेगळं आहे पण तरी आम, तर आणि आम्ही आणि माझी खूप वर्षांपासून असलेली मैत्री सारंग आमच्या दोघांचाही पहिला दिग्दर्शक आणि आम्ही दोघं जेव्हा मी दिग्दर्शक नव्हतो एस्पेशली तेव्हा कुठल्याच प्रकारचं कुठल्याच प्रकारची कॉलेजमध्ये जबाबदारी नसल्यामुळे असा आम्ही खूप टाईमपास करायचो आम्ही आणि मी <laughs> तर ते कुठंतरी सारणच्या लक्षात राहिलं होतं बहुतेक आणि एक दहा बारा वर्षांनंतर तो म्हटला याचा आपण एक इंटरव्ह्यू शोमध्ये करून बघूयात काय कसं होतंय आणि तो काळही असा होता की तेव्हा यूट्यूबवरती प्रोफेशनली लोक काम करायला लागले होते युट्यूब हे फक्त व्हिडिओ बघण्याचं माध्यम नसून व्हिडिओ करण्याचं माध्यम झालं होतं पण स्टँडअप कॉमेडी जी तू केलीस त्याच्यात काही विशिष्ट याच्यावर बोट सटायरच्या तर तुला काय वाटतं तू कुठल्या माध्यमातन अधिक चांगलं व्यक्त होऊ शकतोस मी जेव्हा लेखक दिग्दर्शक असतो तेव्हा मला असं वाटतं मी सगळ्यात जास्त कम्फर्टेबल असतो आणि मला नेमकं काय म्हणायचं हे मी पोचवू शकतो आमच्याकडे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे तर ती आपण क्लिप बघूया बघूया मला निपुण दिग्दर्शक म्हणून आवडतोच पण त्यासोबत मला त्याचे आणखी दोन महत्वाचे गुण मला वाटत की या ठिकाणी बोलले गेले पाहिजेत एक म्हणजे तो खूप चांगला लीडर आहे आपल्याला आपलं काम सिद्ध करायचं असेल तर समविचारी लोकांची आपल्यासोबत एक मोठी पाऊस पाहिजे आणि त्या कामामध्ये सातत्य पाहिजे त्यासाठी आपलं एक ग्रुप असला पाहिजे या सगळ्या विचारांनी त्यांनी नाटक कंपनी हा ग्रुप तयार केला आणि त्याच्यात सातत्यानं ते नाटक करत राहिले आता सुद्धा तो त्याच्या सगळ्या चित्रपट आणि मालिकांच्या कामामध्ये व्यस्त असताना सुद्धा व्यग्र असताना सुद्धा त्यानं अडले काय सारखं एक महत्वाचं नाटक अतुल सोबत केलं त्यामुळं वेगवेगळ्या पिढीमधल्या नाटक नाटक करणाऱ्या लोकांबरोबर जोडून राहणं त्याच्यात सातत्यानं प्रयोग करत राहणं हा एक महत्वाचा गुण आहे दुसरं म्हणजे ह्या सगळ्या पिढीलाच माध्यमाची खूप चांगली जाण आहे म्हणजे नव्वदच्या काळामध्ये प्रायोगिक नाटक हे लोक करत असताना सुद्धा नंतर वेगानं जे माध्यमांचं स्वरूप बदललं मग सोशल मीडिया अतिशय डॉमिनेंट झाला ह्या सगळ्या काळामध्ये माध्यमांचा वापर कसा करून घ्यायला पाहिजे आपली स्वतःची प्रेक्षक संख्या कशी निर्माण करता आली पाहिजे याचं भान ह्या पिढीला खूप चांगलं आहे आणि निपुण त्याचं एक चांगलं उदाहरण आहे मग त्यांनी कास्टिंग काउच किंवा सोबत हो केलेले जे काही के सगळे प्रयोग आहेत ह्या या सगळ्याचं कारण ते आहे याची जी व्यावसायिकता आहे नुसतंच काम करणं मधल्या काळात एक असं होतं निष्ठेने नाटक करणाऱ्यांची एक मोठी पिढी निर्माण होऊन गेली परंतु ह्या प्रयत्नांच्या सोबत आपल्याला एक व्यावसायिक मूल्य जपावं लागेल याची जाणीव ह्या पिढीमध्ये आलेली दिसते आणि निपुणकडं ती खूप चांगल्या पद्धतीनं हे दिसतं हे धोरणी असणं ही त्याची मला महत्वाची क्वालिटी दिसते किरणने दोन शब्द वापरले तू चांगला लिडर आहेस आणि तू खूप धोरणी आहेस ह्या दोन शब्दांवरती तुला काय वाटलं ते सांग मला असं सा वाटतं की मी कधीच मला कधीच फॉलोअर्स असावेत म्हणजे की दत्तू असावेत असं कधीच वाटलं नाही की एक जण कॉन्स्टंट आपल्या बरोबर आहे जो आपली बॅग उचलतोय काहीतरी चहा आणून देतोय हे ते असं म्हणजे स्वावलंबीच आपण असावं असं प्रत्येक वेळेला वाटत आलंय त्यामुळे मी कुठल्याही प्रकारे फॉलोअर्स क्रिएट करण्याच्या मागे पडलो नाही आहे पण हे मात्र नक्की मी अगदी ठरवून मी जास्तीत जास्त लीडर्स आमच्या नाटक कंपनीमध्ये आणि कॉलेजमध्ये असताना मी ते ठरवून मी ते तयार केले होते कारण का मला असं वाटत होतं की ते जास्त महत्त्वाचे आहे वा की म्हणजे लीडर्स तयार करणं ही तुझ्या लिडरशिपची खुबी आहे असं म्हणता येईल असं म्हणता येईल हो आणि त्यामुळे तुला पासून नामनिराळ राहत आहे तर म म्हणजे एक वर्ष असं होतं आमच्या कॉलेजचं की पाच विविध स्पर्धा होत्या तर ठरवून आम्ही पाच वेगळे दिग्दर्शक म्हणजे नाहीतर असं व्हायला होतं की मी आता आहे दिग्दर्शक कॉलेजमध्ये मला पुढे तीन वर्ष आहेत आणि ही तीन वर्षं मी गाजवणार मीच करणार सगळं आणि सगळ्यांनी माझं आहे आणि कॉलेज लेवलला तुम्ही दिग्दर्शक असता तेव्हा खरं तर म्हणजे देव असणं म्हणजे काय हे याची प्रचिती येते कारण का तुम्ही जे म्हणता ते करायला तयार असतात लोक तुम्ही जे म्हणता ते आणि एका पॉईंटला असं होतं असं कसं क्वेश्चन कर ना मला मी काही बोलतोय आता हे चुकलेलं आहे म्हणजे माझ्या बाबतीत मला असं व्हायचं की मला क्वेश्चन करायचंय तुला ती मुभा मला मिळत नाहीये तर ती मुभा असली पाहिजे संवाद दोन्ही बाजूनी व्हायला पाहिजे प्रश्न विचारला पाहिजे सगळं तसंच्या तसं ऍक्सेप्ट करू नका भले ते लिडर्स असो त्या पार्श्वभूमीवर मला धप्पा हा चित्रपट तुझा खूप महत्वाचा वाटतो धप्पा हा जो चित्रपट आहे ह्याच्यामधून दिग्दर्शकाला खूप काही गंभीर भाष्य करायचं आहे सामाजिक वास्तवावरती सांस्कृतिक वास्तवावरती आणि त्याच्यात जे ध्रुवीकरण पोलरायझेशन चालू आहे त्याच्यावरती सुद्धा तर हे जे भाष्य आहे शेवटी सांगतं तुम्हाला की मोकळेपणा महत्त्वाचा आहे आणि जितके तुम्ही रिजिड व्हाल तुमच्या विचारांमध्ये आणि आचारांमध्ये तितके तुम्ही खरं तर माणुसकीपासूनच दूर जाल धप्पाचा हा सगळा अनुभव मांडताना त्याच्यामध्ये थोडंसं सा साहस होतं एका तऱ्हेचे विचार तू मांडत होतास आणि त्याचा कदाचित त्या चित्रपटाच्या व्यावसायिक यशावरती किंवा अपयशावरती परिणाम झाला असता हे तू कसं सांभाळल्यास मला असं वाटलं की कुठलीही संविता निवडताना कुठलाही विषय निवडताना त्याचं व्यावसायिक यश वगैरे सगळं एकीकडे आहेच बरोबरच आहे त्याचा विचार करायलाच पाहिजे पण सगळ्यात त्याच्याही आधी जी गोष्ट येते ती म्हणजे हे आपल्याला करावंसं वाटतंय का हे आणि ते जे वाटणं आहे त्याचं आपण हे करू शकतो काय म्हणतो विवेच छेदन ते करू शकतो आपण पण तरी त्याच्यातला बराचसा एलिमेंट असा असतो की जो इरॅशनल असतो तर कुठं तरी आपल्याला काहीतरी मिळालेले अनुभव आलेलं जे काही तयार झालेलं असतं आपल्यामध्ये त्याच्यातनं आपण काही काही निर्णय घेतो तसाच हा विषय मला असं वाटलं की हे जेव्हा हे आपण करायला हवं आणि मला वाटतं जे झालं ते असं झालं की आम्हाला राष्ट्रीय एकात्मतेचाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर ती चांगलीच गोष्ट झाली त्याच्यातनं येणारा जो संदेश होता तो पण महत्वाचा होता ज्याच्यात एक वाक्य आहे की गणेश चतुर्थी साजरी सादर करण्याचं महत्वाचं कारण आहे की भारतीय संस्कृती आपण जपावी आणि भारतीय संस्कृती लोकांना लोकांपर्यंत पोचवावी तर आपली संस्कृती ही नाही आहे का बहुभाषा बहुधर्म मग हा विरोध कशाला वगैरे वगैरे असे त्याच्यामध्ये ते संवाद होते पण खूपच महत्वाचा चित्रपट आहे आता आपण एका वेगळ्या संहितेकडे येऊया हो याच्या <laughs> पत्नीचं नाव संहिता <laughs> तर ती केमिस्ट्रीमध्ये आहे म्हणजे ती विज्ञान शाखेमधली आहे आणि तू मगासपासून म्हणतोयस की मी तसा फार तसा असा माणसांमध्ये जाणारा छाप पाडणारा वगैरे असं नाहीस तर ही केमिस्ट्रीची संविता तुमची कशी काय जमली मला वाटते सायन्समधला माझा एकमेव चांगला विषय केमिस्ट्री असा असावा <laughs> नाही पण काय कोणाच ठोक ते जे जमलं ते आमचं क्लिक होणं जे म्हणतात तसं आमचं झालं दोघांचंही <laughs> बर। आ, मी संगीत नाटक बसवत होतो आणि ती रिप्लेसमेंट म्हणून येणार होती संशयकल्लोड मध्ये रेवतीचं काम करायचं आणि म्हणजे ती आली आणि आमचं म्हणजे लव ऍट फर्स्ट साईड जसं म्हणतात तसंच झालं असावं असं मला वाटतं टिकलं मुख्य म्हणजे टिकलं ते हो।, <laughs> हो हो आता वीस महिन्यांची मुलगी पण आहे त्यामुळे <laughs> <laughs> पण हा जो एक मजेदार भाग असतो ना की काही गोष्टी क्लिक होतात आणि त्यावेळेला त्या, त्या गोष्टी तर्कामध्ये बसत नसतात हे hmm? कसं काय होत समोर मला खरंच नाही hmm. माहिती पण पण मला इतकं नक्की माहिती आहे की मी त्या वाटण्याला तर्कापेक्षा जास्त महत्व देतो फिलिंगला तू जास्त महत्व देतोस पण हे मला फार इंटरेस्टिंग बॅलन्स वाटतो तुझा म्हणजे ह्या ज्या दोन्ही बाजू आहेत की एका बाजूला ते एक ऍब्स्ट्रॅक्शन आहे फिलिंग बेस्ड डिसिजन आहे आणि दुसऱ्या बदलं तो डिसिजन इम्प्लिमेंट करत असताना अतिशय रिअलिस्टिकली आणि वास्तवाचं भान ठेवून केलेला आहे तर हा जो बॅलन्स तुझ्या एकंदर व्यक्तिमत्त्वातूनच तो आलेला असला पाहिजे आणि त्याची तुला नक्की मदत होत असावी मला असं वाटते की कुठंतरी ही काही वर्षांपूर्वी आलेली ही जाण असावी की ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत त्याच्यावरच आपण अपन... त्यातल्या त्यात विचार करावा कारण मी परवाच आईबाबांशी माझ्या बोलत होतो तेव्हा म्हणालो की मी कुठल्या घरी जन्म घ्यायचा हे माझ्या हातात नाही ते झालं हे जे काही डाग आले ते माझ्या हातात नव्हतं ते झालं ते आपण ऍक्सेप्ट करत पुढं गेलो आणि ते एक प्रकारे ॲबस्ट्रॅक्शनच तर आहे की हे का झालं माहिती नाही त्याला काही तार्किक उत्तर नाही आहे की हे म्हणजे नेमकं का आमच्याकडे हिस्ट्री नाही आहे काही नाही आहे पण हे झालं तर हे ॲक्सेप्ट जर करू शकत असेल तर मग मा मला असं वाटते की तिकडे कदाचित या भावनेची सुरुवात झाली असेल मधलीच आपण मग आरोग्याच्या बाबतीतही बोललो तर तो ऍक्सेप्टन्स असल्यामुळे पॉसिबली तुला हा बॅलन्स ठेवायला त्याची नक्कीच मदत झाली असेल आता काही रॅपिड फायरचे प्रश्न विचारतो हो। तुझे आवडते दिग्दर्शक कोणते नागराज मंजुळे मराठीतले मराठीतले आणि तू कोणाकडे शिकलास दिग्दर्शन अनेक लोकांकडे शिकलो म्हणजे कसं करू नये हे पण शिकायला मिळतं आपल्याला <laughs> पण त्याच्यात नको पडायला पण सारंग साठे एक आहे माझ्यासाठी दिग्दर्शक आणि सत्यदेव दुबेंचं जे काही मी दहा दिवसांचं वर्कशॉप केले दोन हजार पाच साली ते अजूनही अजूनही तुझ्या सोबत आहे दिग्दर्शक या भूमिकेतून तू जेव्हा ज्येष्ठ अभिनेत्यांसमोर उभा राहतोस तेव्हा अवघड असत पण करावं लागतं पण करावं लागतं आपलं म्हणणं समोर त्यांच्या समोर सम ठामपणे ठेवावं लागतं मी जेव्हा बोर होतो तेव्हा संविताचा दिवस खराब करतो मला वाटतं <laughs> संविताची संविता <laughs> खराब करतो <laughs> मला राग येणाऱ्या काही गोष्टी माणसं माणसं आणि त्यांचे त्यांच्या सवयी काय काही माणसं आणि त्यांच्या काही सवयी तुझं आवडतं खाड्याचं ठिकाण किती सांगू रुपाली <laughs> रुपाली बरं आणि आवडती डिश मैसूर घी साधा डोसा मी वडील झाल्यानंतर माझ्यात झालेले प्रमुख बदल म्हणजे प्रमुख बदल म्हणजे एक आपल्यामध्ये इतकं प्रेम आहे हेच माहिती नव्हतं ते मुलीच्या माध्यमातून कळलं क्या बात मी जर या कलाक्षेत्रात आलो नसतो तर मी शंभर टक्के परदेशी असलो असतो इकॉनॉमिक्स म्हणून कुठेतरी आता काय वाटतं तो स्वीकारला नाही त्याबद्दल नाही मला आनंद आहेच आहे अर्थात खूपच आनंद आहे पण कधी कधी असं वाटतं की अरे ते आयुष्य काय असलं असतं पण ते मला असं वाटते की ते मी कधीतरी त्याच्यावरती एक चित्रपट लिहिन एक पात्र ते असेल त्याची <laughs> <अग्जी> एक त्याची <laughs> एक संविता बनू शकेल येस निपुण बरोबर आता तासभर गप्पा मारत असताना असं नेहमी वाटत होतं की काही जी व्यक्तिमत्व असतात ना ती प्रभावातून स्वतःचा प्रभाव पाडतात पण निपुण ही अशी एक व्यक्ती आहे जी अभावातून प्रभाव पाडते <laughs> म्हणजे ना तुम्ही आपण बघासपासून ऐकतोय ह्या तासभरामध्ये की तो एक संयत सहज शांतपणे बोलत राहतो अनेक वेळेला माणसं स्वतःच्या इंट्रोव्हर्टनेस बरोबर किंवा जी अंतर्मुख होण्याची वृत्ती असते ना त्याच्याबरोबर भांडताना मी पाहतो पण स्वतःची जी अंतर्मुख होण्याची व्यक्तिमत्त्वामधली बाजू आहे तिचा स्वीकार करून तिला चिंतनशीलतेकडे कसं न्यायचं त्याच्यामधनं इनोव्हेशन क्रिएटिव्हिटी कशी तयार करायची आणि जगण्यामधल्या अनुभवांच्याकडे त्या जाणतेपणी कसं पाहायचं हा मला वाटतं त्याच्या व्यक्तिमत्वाचा एक खूप महत्त्वाचा भाग आपण सगळ्यांनी आत्ता अनुभवला आणि दुसऱ्या बाजूला तो म्हणाला त्याप्रमाणे तर्कामध्ये न बसणाऱ्या पण तरीही भावनेला भावणाऱ्या अशा गोष्टींचा स्वीकार कसा करायचा आणि त्याच त्या वेळेला या जगात राहत असताना त्या तऱ्हेची व्हिजन किंवा त्या तऱ्हेचा प्रोजेक्ट प्रत्यक्षात आणायचा असेल तर जमिनीवरती पाय रोवून काय करायचं याचा एक समतोल आपण त्याच्याकडून पाहिला दप्पा मी वसंतराव आणि पुढेही तुझी ही वाटचाल अशीच सुरू राहणार आहे आणि मला असं वाटतं की तुझ्या या सगळ्या कारकिर्दीतून कलाक्षेत्रामध्ये सुद्धा खूप सारे लीडर्स तयार व्हावेत आणि ह्याच्यापेक्षा जास्त शुभेच्छा काय असू शकते की यू बी अ स्कूल ऑफ फिल्म